मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये साधारण 2 दशके आपल्या चतुरस्थ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्षा. विनोदाचं उपजत कौशल्य आणि अचूक टायमिंग हे लक्षाचं वैशिष्ट्य. लक्ष्मीकांत बेर्डे हे विनोदी अभिनेते म्हणून जरी जास्त प्रसिद्ध असले तरी कित्येक चित्रपटांमधून त्यांनी अगदी गंभीर भूमिकासुद्धा अगदी तंतोतंत वठवली आहे. विनोदी भूमिकांमध्ये त्यांनी महारत प्राप्त केली होती म्हणून आयुष्यभर ते विनोदी अभिनेता म्हणूनच ओळखले गेले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. लक्षा हा त्यांच्या 5 भावंडांपैकी एक. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने लहानपणी लॉटरीची तिकिटे सुद्धा विकली आहेत. लॉटरी तिकिटे विकायचो कपडे खेरवाडी येथील युनियन हायस्कूल या शाळेतून त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आहे. त्यानंतर भवन्स या महाविद्यालयातून त्यांनी BA ची पदवी मिळवली आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही पण मोठा झाल्यावर आपण बस कंडक्टर व्हायचं असं त्यांचं स्वप्न होतं. कारण कंडक्टर जवळील पैशाने भरलेली बॅग पाहून त्यांना असं वाटत होतं की हे सगळे पैसे त्याचेच असतात. त्यानंतर त्यांना अभिनयात गोडी वाटू लागली. गणेश उत्सवातील कार्यक्रमातून अभिनयाचा एक छोटासा प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला आणि ते आपल्या भूमिका सादर करू लागले. त्यानंतर शाळा आणि कॉलेजमधून त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये कामे केली आणि बरीच बक्षीसुद्धा मिळवली. मुंबई मराठी साहित्य संघात सामील होण्याचा मान त्यांना मिळाला आणि त्याचबरोबर त्यांना मिळाली व्यावसायिक रंगभूमीवर आपली कला दाखवण्याची संधी. अर्थात ही संधी मिळवण्यासाठी त्यांना खूपच कष्ट घ्यावे लागले होते. सुरुवातीला त्यांना वॉचमनची नोकरीसुद्धा करावी लागली होती. नाटकांमधून काम करत असताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टोटूर नाटकातून त्यांनी भूमिका केली आणि ती महाराष्ट्रभर गाजली. याच नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली. त्यानंतर करायला गेलो काय, उलटे झाले पाय, शांतीचं कार्टं चालू आहे, कार्टी प्रेमात पडली, अबाबा विठोबा बोलू लागला अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. नाटकांमध्ये सगळे व्यवस्थित चालू असले तरी देखील ते समाधानी नव्हते. त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याची तीव्र इच्छा होती. लवकरच त्यांची चित्रपटात काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. ती लेख चालली सासरला या चित्रपटाच्या रूपाने. हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांचा पहिलाच चित्रपट तितकेसे व्यावसायिक यश मिळवू शकला नाही, त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रसिद्धी मर्यादितच राहिली. दूरदर्शनवरील गजरा या मालिकेतून वेगवेगळे आवाज काढून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांनी लक्ष्याचा अभिनय पाहून आपल्या देह धनाधन या चित्रपटामधून त्याला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी दिली. मिळालेल्या संधीचं सोनं करणार नाही तो लक्षा कसला. हा चित्रपट आणि लक्षा दोघेही सुपरहिट ठरले. पुढे महेश कोठारे यांच्या धूमधडाका या चित्रपटामध्ये त्यांनी अशोक सराफ आणि स्वतः महेश कोठारे यांच्यासोबत बरोबरीने भूमिका केली आणि अभिनयाचे बरेच दरवाजे त्यांच्यासाठी उघडले गेले. या चित्रपटाने एक अभूतपूर्व यश मिळवले. एक धमाल विनोदी अभिनेता. काय हो तुम्ही तिघे राहता इथे? चार कप चहा कशा? चार दोन कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय का? म्हणजे आमच्या मंडळींसारखं काय म्हणायचं? असं नाही. अरे परशुराम. म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे जनमानसात ओळखले जाऊ लागले. लहान मुलापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण त्यांचा अभिनय पाहून अगदी पोट धरून हसत होते. सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी बनवा बनवी या चित्रपटातील त्यांची साडी नेसून साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली. लक्ष्मीकांत बेर्डे यांची दिवसेंदिवस वाढत असलेली लोकप्रियता पाहून महेश कोठारे यांनी त्यांना आपल्या बऱ्याचशा आगामी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका करण्याची संधी दिली. यामध्ये धूमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेल्या इत्यादी यशस्वी चित्रपटांचा समावेश होतो. मराठी चित्रपटसृष्टीवर त्यानंतर राज्य केलं ते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने. त्यांचे बरेच चित्रपट आजही आवर्जून पाहिले जातात. हमाल दे धमाल या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये भरच पडली. त्यांची जबरदस्त अभिनय क्षमता आणि प्रचंड लोकप्रियता पाहून ते मराठी चित्रपटसृष्टीतील महानायक म्हणून
ओळखले जाऊ लागले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच अभिनेत्रींसोबत चित्रपटामध्ये काम केले असले तरी देखील त्यांची विशेष जोडी जमली होती ती वर्षा उसगावकर यांसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसोबत. वर्षा लक्षा यांची जोडी प्रेक्षकांनी खूपच पसंत केली. धूम धडाक्याच्या यशानंतर त्यांना हिंदी चित्रपटाच्या सुद्धा ऑफर येऊ लागल्या. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट म्हणजे मैंने प्यार किया ज्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. या चित्रपटातील लक्षाच्या विनोदी भूमिकेचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटाद्वारे त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर त्यांनी हम आपके है कौन, साजन यासारख्या चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. आपण फक्त विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जाऊ नये तर अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी पु ल देशपांडे लिखित एक होता विदूषक या महत्वाकांक्षी चित्रपटामध्ये एक गंभीर भूमिका साकारली. या चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. पण विनोदी अभिनेता अशी ओळख असलेली लक्षाची गंभीर भूमिका प्रेक्षकांना रुचली नाही आणि हा चित्रपट अपयशी ठरला. या चित्रपटाकडून अपेक्षाभंग झालेल्या हळवा मैनाचा लक्षा यातून लवकर सावरू शकला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या विनोदी भूमिकांवरच लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. लक्ष्मीकांत बेर्डे एक शिस्तबद्ध अभिनेते होते. रात्री कितीही जागरण झालं तरी सकाळी 7 वाजता ते न चुकता उठत असत आणि शूटिंगसाठी तयार होत असत. सेटवर त्यांनी कधीही उशीर केला नाही. त्यांच्या शाब्दिक कोट्या, हजरजबाबीपणा आणि विनोदी अभिनयावर प्रेक्षक भलतेच खुश होते. चेहऱ्याच्या अभिनयावर त्यांची विशेष पकड होती. हा विनोदी अभिनेता भोल्यावर चढला तो अभिनेत्री रुही बेर्डे यांच्यासोबत 1985 साली. लक्षाच्या यशामध्ये रुही बेर्डे यांचा सिंहाचा वाटा आहे. पण नियतीला हा विवाह जास्त काळ मान्य नव्हता आणि लक्षा आणि रुही यांची कायमची ताटातोट झाली ती रुहीच्या निधनाने. 1998 रुही बेर्डे यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर त्यांनी लग्न केले ते चतुरस्थ अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याबरोबर. लक्षा आणि प्रिया यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. लक्षा आणि प्रिया ही जोडी त्यावेळच्या काही प्रसिद्ध जोड्यांपैकी एक. 80 ते 90 दशकामध्ये या अभिनेत्याने मराठी चित्रपटसृष्टीवर निर्विवादपणे वर्चस्व गाजवले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनय आणि स्वानंदी नावाची 2 मुले आहेत. त्यांचा मुलगा अभिनय हा सुद्धा चित्रपट अभिनेता आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची काही गाजलेली नाटके थांब लक्षा भांग पाडतो, टूर टूर, अबाबा विठोबा बोलू लागला, घरात हसरे तारे, पंडित आता तरी शहाणे व्हा, शांतीचं कार्ट चालू आहे, बिघडलेले स्वर्गाचे दार, अश्वमेध, सर अली धावून, कार्टी प्रेमात पडली, लेले विरुद्ध लेले, नांदा सौख्य बरे, तसेच त्यांचे काही मराठी चित्रपट तुझ्यासाठी सन 2004 पछाडलेला 2004, चिमणी पाखरं 2003, आधारस्तंभ 2003, मराठा बटालियन 2002, देखणी बायको नाम्याची 2001, खतरनाक, नवरा मुंबईचा, धांगडधिंगा, कमाल माझ्या बायकोची, आई थोर तुझे उपकार, माणूस, आपला लक्षा, जनता जनार्दन, जमलं हो जमलं, धमाल जोडी, टोपी हो टोपी, बजरंगाची कमाल, चिकट नवरा, माझा चकुला, सोन्याची मुंबई, प्रेमाच्या सुलट्या बोंबा, तो सुख करता, झपाटलेला, सारेच सज्जन, एक होता विदूषक, जीव लगा, हात सुनबाईचा भाऊ, जीवा सखा, दे धडक बेधडक, बाळाचे बाप ब्रह्मचारी इत्यादी आहेत. तसेच हम आपके है कौनमधील लक्षाने निभावलेली भूमिका ही काबिले तारीफ होती. नोकराच्या भूमिकेत असणारा संयम व भावनाशीलता त्यांनी उत्तमरित्या साकारली. झपाटलेल्यामधील त्यांची भूमिका विलक्षण गाजली. तात्या विंचू आणि लक्षा यावर आजही मोठे विनोद होतात. लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट गिटारवादक होते हेही फार कमी जणांना ठाऊक आहे. विनोदी स्वभाव, वेगळीच बोलण्याची पद्धत, शरीराची विशिष्ट लकब यामुळे त्यांच्या प्रत्येक भूमिकेला एक वेगळाच रंग यायचा. ते प्रत्येक भूमिका अक्षरशः जगायचे. अभिनय हा त्यांचा इतका ठासून भरला होता की त्यांच्याविना त्यावेळी मराठी सिनेमा हा अपूर्ण वाटत होता. ज्या सिनेमामध्ये लक्ष असेल तो सिनेमा सुपरहिट होणार ही खात्री असायची. अशीही बनवाबनवी चित्रपटात लक्षाने साकारलेली बाई विशेष गाजली. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही आजही रसिकांच्या मनात अजरामर आहे. पण या अभिनेत्याला नियतीची नजर लागली आणि तो किडनीच्या विकाराने त्रस्त झाला. या आजारातील गुंतागुंत वाढली आणि मराठी चित्रपटसृष्टीचा विनोदाचा बादशहा अखेर
16 डिसेंबर 2004 रोजी आपल्यातून कायमचा निघून गेला. त्यांच्या अंत्ययात्रेला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यात सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ यांना तर अश्रू आवरणे कठीण झाले होते. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने अभिनय आर्ट्स प्रोडक्शन सुरू केले होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनात एकच भावना येते की लक्ष आज असायला हवा होता, आणि त्यांच्या आठवणीत नकळत डोळ्याचा कळा पाणावून गेल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षाची सांगितलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.